स्वप्नाचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण? लंडनहून पुन्हा भारतात आणून नियती अमेयकडून कोणत्या रहस्यांचा भेद करून घेणार आहे? काय घडले होते अथांग समुद्रातील डेव्हिल स्क्वेअर मध्ये? काय रहस्य आहे मध्य प्रदेशातल्या त्या जंगलात? जाणण्यासाठी श्वास रोखून ऐका बुकस्ट्रक तर्फे 2016 सर्वोत्कृष्ट फॅन्टसी पुरस्कार मिळालेली आणि अर्थ मराठी प्रकाशित ही उत्कंठावर्धक सायफाय कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात, जी घेऊन जाईल तुम्हाला एका अद्भुत जगात. जलजीवा, लेखक निमिष सोनार, वाचन स्वर मैत्रेयी पंडित. ऐकत रहा जलजीवा. भाग पहिला, भारत बोलवतोय. लंडन शहरातल्या लोकल ट्रेन्स मध्ये प्रवास करत असताना त्याला तो कॉल आला. असा एक कॉल ज्याने आपले आयुष्य खूप बदलणार आहे, आपले पूर्वायुष्य आपल्याला पुन्हा भेटणार आहे याची त्याला पुसटशीही जाणीव नव्हती. लंडन शहरातल्या एका प्राणी संग्रहालयाला भेट देऊन त्याची सगळी माहिती रेकॉर्ड करून ती तो काम करत असलेल्या चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट करून झाली होती. आता तो पुन्हा US परतणार होता. त्यानंतर त्याला 2 सुट्टी होती आणि मग पुढची असाइनमेंट येण्याची तो वाट बघणार होता. पण ट्रेन्समध्ये त्याला तो कॉल आला आणि गुड मॉर्निंग मिस्टर रामय्या, हाऊ आर यू? पलीकडून कॉल आला होता तो त्या चॅनलचे आशिया खंडातील कार्यक्रमांचे काम बघणारे लेस्टर बेनेट यांचा. मी ठीक आहे, हाऊ अबाउट यू? अमेयने विचारले. फाईन अमेय, तुझ्यासाठी एक नवीन काम आहे. खरी गोष्ट तर अशी आहे की ते काम तुला खूप आवडेल. हो चालेल ना, पण रविवार नंतरच. मला थोडा आराम करू द्याल रविवारी? अमेयने विचारले. नॉट एन इश्यू, टेक युअर टाइम, पण लक्षात घे की पुढचे काम तुझे भारतातले आहे, लेस्टर यांनी माहिती पुरवली. ट्यूबमध्ये आता त्याला बसायला जागा मिळाली. खिडकी बाहेर बघता बघता तो बोलायला लागला. फार छान, मी नक्कीच जाईल तिथे. लेस्टर पुढे म्हणाले, तुला मध्य प्रदेशातील शर्वरी जंगल इथे जायचे आहे. कामाबद्दलचे बारकावे माहिती हे ईमेलद्वारे पाठवले जातील आणि ऍडव्हान्स पैसेही तुझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येतील. बुधवारी मुंबईच्या आपल्या ऑफिसमधून त्रिषा आणि दिल्ली ऑफिसमधून भार्गवी तुला मदत करायला येतील. तुला खूप खूप शुभेच्छा. शर्वरी जंगल नाव ऐकताच त्याच्या अंगावर शहारे आले, सरसरून काटे आले आणि एका आठवणीने मन व्याकुळ झाले. ते पाणी, तो जारवार पर्वत, दाटून आलेले ढग, पर्वतावर पाऊस पडत असताना पर्वतावर त्याला दिसलेले ते दृश्य. आपल्याला तिथे जायला मिळणे हा योगायोग आहे की नियतीचा ठरलेला डाव? नियती, भाग्य, असे खरंच काही असते का? आपण हे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे जीवन जगतो ते कसं असावं हे कोण ठरवतं? आपण स्वतः की इतर कोणी? त्याला तसा बरेचदा भारत आणि आसपासच्या प्रदेशात काम करायला मिळत होते, पण मध्य प्रदेशात त्याला प्रथमच पाठवण्यात येणार होते. भारतात जायला मिळाल्याने त्याला आनंद नक्कीच झाला होता. सगळ्यांची भेट होणार होती. तो म्हणजे अमेय आचरेकर हा एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि हौशी प्रवासी. जिम मध्ये जाऊन जाऊन 6 आप कमावलेला. लहानपणापासून साहसी. वय वर्ष 25. अजूनपर्यंत अविवाहित. त्याचे आई वडील मुंबईत विले पार्ले येथे त्याच्या मोठ्या भावासह म्हणजे अमोल सोबत राहत होते. अमेय जगप्रसिद्ध अमेरिकन चॅनल नेचर अॅनिमल्स फूड अँड ट्रॅव्हल्स अर्थात नाफ्ट मध्ये काम करत होता. नाफ्ट हे चॅनल जगभरातील निसर्ग आणि प्राणी यांच्याबाबत विविध अंगांनी विचार करून त्याची माहिती लोकांसमोर आणते. तसेच विविध प्रकारची स्थळे, तेथील संस्कृती, खाद्यपदार्थ याबद्दल विविध प्रकारची माहिती 24 पुरवत असते. जगभर या चॅनलचे असंख्य चाहते आहेत. त्याच चॅनलचा नुकताच जन्मलेला जुळा भाऊ, नॅचरल और सुपर नॅचरल
हाही लोकांमध्ये लोकप्रिय होत होता. अमेयची सर्वात मोठी बहीण आरती ही लग्नानंतर US सेटल्ड होती. तिचे मिस्टर एका शहरात IT क्षेत्रात ट्रेनर होते. त्याचा भाऊ अमोल हा विवाहित. अमोल एका IT कंपनीत नोकरीला. त्याची पत्नी डॉक्टर सौ आसावरी आंबेकर अचरेकर. अमेयला लहानपणापासूनच फोटोग्राफीची सुद्धा आवड होती. वडिलांनी दोघांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची मोकळीक दिली होती. त्याच्या भावाला अर्थात अमोलला US UK मध्ये सेटल होण्यात एवढा रस नव्हता, पण तो 1-2 वेळा परदेशात जाऊन आला होता. वडिलांचे भाऊ अशोकराव हे मध्य प्रदेशातल्या एका छोट्याशा खेड्यात आसंद येथे राहत होते. त्यांची तिथे शेती असल्याने आणि व्यवस्थित पैसाही मिळवून देत असल्यामुळे ते तिथेच राहत. रविवारी पुन्हा एकदा क्रूजवरची सफर केल्यानंतर संध्याकाळी तेथील त्याची एक मैत्रीण अॅना हॉफमन हिला तो भेटायला गेला. दुसऱ्या दिवशी सोमवार दुपारच्या फ्लाईटचे तिकीट होते. रविवारी तिने त्याला घरी बोलवण्याऐवजी वेस्टमिन्स्टर येथील स्टेशनजवळ बोलावले. लंडन आयजवळ तिची वाट बघत तो उभा राहिला. विचारात असतानाच त्याचे लक्ष समोरच्या जोडप्याकडे गेले. ते जोडपे एकमेकांचे चुंबन घेत असतानाच त्याला अनायाची प्रकर्षाने आठवण झाली आणि त्याने तिला परत फोन लावला. मैत्रेयी पंडित यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात निमिष सोनार लिखित अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक सायफाय कादंबरी जलजीवा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणासह.